नमस्कार मित्रांनो, माय मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या मसाल्याच्या पदार्थामधील एक असा पदार्थ आहे की जो आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आणि त्याचे सेवन केल्याने आपल्याला असणारे बरेचसे आजार किंवा आपल्या शरीराला जडणाऱ्या अनेक व्याधी यापासून सुटका मिळू शकते. तर आणि हा मसाल्याचा पदार्थ प्रत्येकाच्या घरी असतोच, अशी एक असे एकही घर सापडणार नाही की त्या ठिकाणी हा मसाल्याचा पदार्थ नसेल. मित्रांनो, त्याचे नाव आहे ओवा. तर आज आपण या व्हिडिओमधून पाहूया की तो आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या पचन संस्थेचे आरोग्य या ओव्यामधील थायमॉलमुळे सर्व संस्था निरोगी राहते. अपचन, मित्रांनो, पचनासाठी आवश्यक असणारे पाचक रस आपल्याला जेव्हा पुरेसे मिळत नाही तेव्हा ही समस्या येते, म्हणजे ती म्हणजे अपचन. पण या ओव्यामध्ये असणाऱ्या थायमॉल या द्रव्यामुळे पाचक रस स्त्रवायण्यासाठी मदत होते, त्यामुळे पचन लवकर होते. यासाठी चिमूटभर ओवा चावून खावा व थोडेसे गरम पाणी प्यावे किंवा विड्याच्या पानात थोडासा ओवा ठेवून ते पान आपल्या तोंडामध्ये धरून ठेवावे व पाझरणारे रस गिळत राहावे, त्यामुळे तुमचे अपचन दूर होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचं जर पोट दुखत असेल तर पोटदुखीसाठी सुद्धा हा ओवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ओवा तोंडात टाका आणि तुम्ही तो चावून खा, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे पोट दुखण्याचे कमी होते. मित्रांनो, जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा जेवणाची इच्छा होत नसेल तर चिमूटभर ओवा रोज 1 ते 2 वेळा खोबऱ्यासह चावून खा, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला भूक लागण्यासाठी सुरुवात होईल, म्हणजे तुमची जी न जेवण्याची जी इच्छा आहे ती जेवण्याची इच्छा होईल. आम्लपित्त, मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला हे आम्लपित्त असतंच. या आम्लपित्तामुळे जळजळ, डोकेदुखी इत्यादी गोष्टी होतात आणि या सर्वावरती रामबाण उपाय म्हणजे ओवा व जिरे ही दोन्ही उपयोगी आहेत. आपण 1/2 चमचा ओवा व तेवढेच जिरे कब्बर पाण्यात 10 मिनिटे उकळून गाळून ते पाणी प्यावे, त्याच्यामुळे तुमचे आम्लपित्त कमी होते आणि ऍसिडिटी सुद्धा तुमची वाढत नाही आणि तुमचा त्रास कमी होतो. मित्रांनो, आम्लपित्ताने आपले पोट दुखते त्यासाठी 1 चिमूटभर ओवा सैंधव सह खातात आणि त्याच्यामुळे तुमचे पोट दुखण्याचे कमी होते. पोटफुगी, पोटामध्ये अन्न कुजत राहते त्यामुळे गॅसेस तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमचं पोट फुगतं, अशा वेळी ओवा खा, तुमचं पोटफुगी थांबते. मित्रांनो, काही व्यक्तींना दूध पचत नाही तर मोठ्या माणसांना दूध पिऊन झाल्यावर ओवा खायला द्यावा आणि ओवा खाल्याच्या नंतर तुमचे दूध पचण्यासाठी मदत होते. एखाद्याचे मित्रांनो पोट साफ होत नसेल तर अशा व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चिमूटभर ओवा खावा आणि त्यावरती गरम पाणी प्यावं आणि मग तुमची 2 ते 3 दिवसामध्ये ही समस्या सुटते आणि अन्नाचे चांगले प्रकारे पचन होते आणि पोट साफ होण्यासाठी मुलांना सर्दी झाली असेल तर मुलांच्या छातीला या ओव्याचे तेल लावावे आणि त्याच्यामुळे मुलांची सर्दी कमी होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, कानदुखी असेल, जंत असेल, ताप असेल, तुमची दात दुखी असेल, सांधेदुखी असेल, बाळांतीन स्त्री असेल इत्यादीसाठी ओवा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.